विद्यार्थी हो आपण पाहतोय कंपनी कायदा म्हणजेच कंपनी लॉ या विषयावरील पुढील टॉपिक मागील भागामध्ये आपण कंपनी कायदा या विषयातील कंपनी व्यवस्थापनामधील कंपनी संचालक त्याचा अर्थ व्याख्या पात्रता अपात्रता मोबदला नेमणूक अधिकार कर्तव्य जबाबदाऱ्या स्थान भूमिका इत्यादी सर्व भाग आपण अभ्यासलेला होता आज आपण या व्हिडिओमध्ये कंपनी व्यवस्थापनातील तीन घटक विचारात घेणार आहोत पहिला घटक आहे तो म्हणजे कार्यकारी संचालक किंवा मॅनेजिंग डायरेक्टर दुसरा घटक आहे तो पूर्णवेळ संचालक किंवा होल टाईम डायरेक्टर आणि तिसरा घटक आहे तो म्हणजेच व्यवस्थापक किंवा मॅनेजर या सर्व घटकांचा थेरॉटिकल मागोवा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो मी प्राचार्य डॉक्टर किशोर जगताप माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत मित्र हो माझी वेबसाईट आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक पेज आहे आणि व्हॉट्सअप आहे या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत तुम्ही त्या फॉलो करू शकता हा व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे व्हिडिओला लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना तो शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बटन प्रेस करा म्हणजे येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये उपलब्ध होऊ शकतील तर मित्र हो त्याला पाहूया आपण कंपनी कायदा या विषयातील पुढील घटक कार्यकारी संचालक पूर्णवेळ संचालक आणि व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर होलटाईम डायरेक्टर आणि मॅनेजर या तिघांच्याही आपण अर्थ व्याख्या पाहणार आहोत पात्रता पाहणार आहोत त्यांच्या नेमणुका पाहणार आहोत आणि त्यांचा मोबदला हा सर्व भाग या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत पहिला भाग आपण अभ्यासतोय तो म्हणजेच कार्यकारी संचालक किंवा त्यालाच दुसरं नाव आहे व्यवस्था संचालक मॅनेजिंग डायरेक्टर काय आहे मॅनेजिंग डायरेक्टर त्याचा अर्थ काय आहे तर अर्थ आपण या ठिकाणी पाहणार आहोत कंपनीचे व्यवस्थापन करण्यासाठी ज्या संचालकांची संचालक मंडळावर निवड करण्यात आलेली असते म्हणजे बा कंपनीचे भागधारक खरे मालक असतात ते असंख्य असतात भौगोलिक प्रदेशात विखुरलेले असतात व्यवस्थापनाचं ज्ञानात ज्ञान नसतं या सर्व या भागधारकांच्या दोषामुळे कंपनीचं व्यवस्थापन करण्यासाठी संचालक मंडळाची हे भागधारक निवड करतात आणि या संचालक मंडळाच्या अधिपत्याखाली कंपनीचे दैनंदिन कारभार त्या ठिकाणी चाललेला असतं आता या संचालक मंडळात असणारे जे काही सर्व संचालक आहे या सर्व संचालकांना कंपनीच्या दैनंदिन व्यवस्थापनाकडे किंवा कारभाराकडे लक्ष देणं हे शक्य होत नसतं त्यामुळे कंपनीचे दैनंदिन कारभार किंवा व्यवस्थापन पाहण्यासाठी हे संचालक मंडळ आपल्यापैकीच एका संचालकाची कंपनीच्या दैनंदिन कारभारावर नियंत्रण ठेवण्यासाठी व कंपनीचा कारभार अधिक कार्यक्षमपणे चालविण्यासाठी निवड करीत असतात मात्र संचालक मंडळातील एखाद्या संचालकाला कार्यकारी संचालक म्हणून नियुक्त करण्याचा अधिकार कंपनीच्या नियमावलीने कंपनीच्या संचालक मंडळेला दिस दिलेला असला पाहिजे तरच संचालक मंडळ आपल्यापैकीच एकाची कार्यकारी संचालक म्हणून किंवा व्यवस्था संचालक म्हणून निवड करू शकतात व्याख्या भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम चोवीस प्रमाणे कार्यकारी संचालक म्हणजे अशी व्यक्ती की जिला कंपनीशी झालेल्या करारानुसार एक दोन भागधारकांच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार तीन संचालक मंडळाच्या निर्णयानुसार आणि चार घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीनुसार महत्त्वाचे व पुरेसे अधिकार प्राप्त झालेले आहेत अशी व्यक्ती म्हणजे कार्यकारी संचालक म्हणजे पा कार्यकारी संचालक हा कंपनीशी करार करून त्या पदावर जाऊ शकतो कार्यकारी संचालकाची नेमणूक कंपनीचे भागधारक आपल्या सरावात सभेतील ठरावानुसार करू शकता किंवा संचालक मंडळ देखील कार्यकारी संचालकाची नेमणूक करू शकतात किंवा कंपनीच्या घटनापत्रक ने आणि नियमावलीतील तरतुदीनुसार त्यांची नेमणूक होऊ शकते आणि ही नेमणूक झाल्यानंतर अशा व्यक्तीला म्हणजेच कार्यकारी संचालकाला कंपनी व्यवस्थापनाचे महत्त्वाचे आणि पुरेसे अधिकार हे प्राप्त होत असतात कार्यकारी संचालकाच्या वरील व्याख्येवरून कार्यकारी संचालकाची आपल्याला पुढील वैशिष्ट्ये दिसून येतात पहिले वैशिष्ट्य कार्यकारी संचालक हा संचालक मंडळातील संचालकापैकीच एक असतो कार्यकारी संचालकास कंपनीच्या व्यवस्थापनाचे महत्वाचे आणि पुरेसे अधिकार प्राप्त झालेले असतात किंवा दिलेले असतात तीन कार्यकारी संचालकास भागधारकांच्या सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार किंवा संचालक मंडळाच्या निर्णयानुसार किंवा घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीनुसार अधिकार दिलेले असतात किंवा प्राप्त झालेले असतात चार संचालक मंडळाने निश्चित करून दिलेल्या कार्यक्षेत्रातच किंवा अधिकार क्षेत्रातच व संचालकांच्या म्हणजे संचालक मंडळाच्या नियंत्रणाखाली व मार्गदर्शनाप्रमाणे या कार्यकारी संचालकास काम करावे लागते आणि पाच कंपनी कायद्यातील तरतुदीप्रमाणे कार्यकारी संचालक हा जास्तीत जास्त दोन कंपन्यांचा कार्यकारी संचालक म्हणून काम करू शकतो किती जास्तीत जास्त दोन कंपन्यांचा नेमणूक भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम एकशे शहाण्णव कलम लक्षात ठेवत चला नुसार सार्वजनिक कंपनीत अथवा सार्वजनिक कंपनीची दुय्यम असणाऱ्या खाजगी कंपनीत कार्यकारी संचालकाच्या नेमणुकीबाबत कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत या तरतुदी आपल्याला पुढील प्रमाणे सांगता येईल पहिली तरतूद आहे अपात्र व्यक्तीची नेमणूक कार्यकारी संचालक पदावर करता येणार नाही मग भारतीय करार कायद्यानुसार अपात्र व्यक्ती कोण आहेत करार करण्यास तर अज्ञान व्यक्ती दिवाळखोर व्यक्ती नैतिक गुन्ह्याच्या आधारे शिक्षा झालेली व्यक्ती मानसिकदृष्ट्या म्हणजेच वेडी व्यक्ती आणि ज्या व्यक्तीने आपली देणी बुडवली आहेत किंवा कर्ज फेड करणे बंद केलेले आहे अशा व्यक्तींना संचा कार्यकारी संचालक पदावर राहता येत नाही या सर्व व्यक्ती या अपात्र म्हणून समजल्या जातात दुसरी तरतूद आहे कंपनीची नोंदणी झाल्यानंतर तीन महिन्यांनी कार्यकारी संचालकाची नेमणूक कंपनीने केली पाहिजे तिसरी तरतूद कार्यकारी संचालकाच्या नेमणुकीसाठी व पुनर्नेमणुकीसाठी के केंद्र सरकारची संमती घेतली पाहिजे चार कार्यकारी संचालकाची नेमणूक ही जास्तीत जास्त पाच वर्षासाठी करता येते किती पाच वर्षासाठी तसेच त्यांची पुनर्निमणूक जर करायची असेल तर ही पुनर्निमणूक देखील फक्त आणि फक्त पाच वर्षासाठीच करता येते पाच कार्यकारी संचालकाची नेमणूक अथवा पुनर्निमणूक खालीलपैकी कोणत्याही एका पद्धतीने केली पाहिजे एक व्यक्ती व कंपनी म्हणजे कार्यकारी संचालक पदावर ज्या व्यक्तीची नेमणूक केलेली आहे ती व्यक्ती आणि कंपनी यांच्यात करार करून सभासदांनी आपल्या सभेत ठराव संमत करून संचालक मंडळाने आपल्या सभेत ठराव संमत करून किंवा घटनापत्रक आणि नियमावलीतील तरतुदीनुसार सहावी तरतूद कार्यकारी संचालकाची नेमणूक करार करून केली जाते मात्र कार्यकारी संचालकाशी केलेल्या करारातील अटीत किंवा विषयीच्या घटनापत्रक व नियमावलीतील तरतुदीत बदल करावयाचा असल्यास याचाच अर्थ घटनापत्रक आणि नियमावलीत जर दुरुस्ती किंवा बदल करायचा असेल तर कंपनीला केंद्र सरकारची संमती घ्यावी लागते अशा या कायदेशीर कायदेशीराठी आपल्याला सांगता येतील कार्यकारी संचालकाचा मोबदला संचालक मंडळापैकीच ज्या एका व्यक्तीची म्हणजे संचालकाची कार्यकारी संचालक म्हणून नियुक्ती करण्यात येते अशा कार्यकारी संचालकास एकाच वेळी अनेक भूमिका पार पाडाव्या लागतात पहिली भूमिका म्हणजे तो कंपनीचा व्यवस्थापक म्हणून कार्य करीत असतो दुसरी भूमिका आहे तो कंपनीचा संचालक म्हणून काम करीत असतो तिसरी भूमिका आहे पात्रता भाग खरेदी करून भागधारकाची भूमिका बजावत असतो कंपनीचा संचालक या नात्याने कंपनीच्या संचालक मंडळाच्या सभेला उपस्थित राहिल्याबद्दलचा मोबदला मिळविण्याचा त्याला अधिकार आहे त्याचप्रमाणे व्यवस्थापक म्हणून इतर अधिकाऱ्यांप्रमाणे मासिक वेतन किंवा कंपनीच्या वार्षिक नफ्याचा काही अंश किंवा भाग प्राप्त करून घेण्याचा त्याला अधिकार आहे कार्यकारी संचालकांचा मोबदल्याविषयी कंपनी कायद्यात ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या पुढील प्रमाणे आपल्याला सांगता येऊ शकते पहिली तरतूद आहे कार्यकारी संचालकाला दिले जाणारे वेतन किंवा मोबदला हे कंपनीच्या नफ्याच्या पाच टक्केपेक्षा जास्त असू नये दोन कंपनीतील सर्व व्यवस्थापकीय किंवा पूर्णवेळ संचालकांना एकत्रित द्यावयाचा मोबदला हा कंपनीच्या नफ्याच्या दहा टक्केपेक्षा जास्त असू नये तीन कंपनीतील एकूण व्यवस्थापकीय मोबदला हा अकरा टक्केपेक्षा जास्त असू नये चार ज्या कंपन्यांना पुरेसा नफा होत नाही अशा कंपनीतील व्यवस्थापकीय मोबदला हा महिन्याला दोन लाख रुपये किंवा वर्षाला जास्तीत जास्त चोवीस लाख रुपयापर्यंतच देता येऊ शकेल आता दुसरा घटक आपण पाहतोय तो म्हणजेच होल टाईम डायरेक्टर पूर्ण वेळ संचालक आता काय पाहिलेलं आहे आपण तर कार्यकारी संचालक त्यालाच दुसरं नाव आहे व्यवस्थापक संचालक म्हणजेच मॅनेजिंग डायरेक्टर दुसरा घटक पाहतोय तो म्हणजे पूर्णवेळ संचालक म्हणजेच होल टाइम डायरेक्टर अर्थ जो संचालक कंपनीच्या पूर्णवेळ सेवेत सेवक म्हणून काम करतो पा सेवक म्हणून जर काम करीत असेल तर त्याला मोबदला घेण्याचा अधिकार आहे मात्र ज्याच्याकडे कंपनीमधील व्यवस्थापनाचे भरीव असे अधिकार नसतात कार्यकारी संचालकाप्रमाणे याच्याकडे महत्त्वाचे पुरेसे भरीव अधिकार नसतात अशा संचालकाला पूर्णवेळ संचालक असे म्हटले जाते कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम चौऱ्याण्णवनुसार कंपनी आपल्या व्यवस्थापनात पूर्णवेळ संचालकाची नियुक्ती करू शकते पूर्णवेळ संचालकाला कंपनी व्यवस्थापनाबाबतची विविध कार्य पूर्ण करावी लागतात ही कार्य पूर्ण करण्यासाठी पूर्णवेळ संचालकांना काही अधिकार प्रदान केलेले असतात व्याख्या भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपकलम नुसार पूर्णवेळ संचालक म्हणजे असा संचालक की जो कंपनीच्या सेवेत पूर्णवेळ नेमलेला आहे वरील व्याख्यावरून असे दिसून येते की काही कंपन्यांच्या संचालकांना कंपनीच्या सेवेत पूर्णवेळ संचालक सेवक म्हणून काम करता येते कंपनी कायद्याने काही संचालकांना कंपनीचे पूर्णवेळ सेवक म्हणून काम करण्यास संमती दिलेली आहे कायद्यातील या तरतुदीनुसार संचालक मंडळ आपल्यापैकीच काही संचालकांना कंपनीचा पूर्णवेळ अधिकारी म्हणून नेमू शकतात पूर्णवेळ संचालकाला कंपनीचा कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यकारी संचालकाच्या आदेशाप्रमाणे किंवा संचालक मंडळाच्या आदेशाप्रमाणे काम करावे लागते पूर्णवेळ संचालक हा कंपनीच्या एखाद्या विभागाचा प्रमुख अधिकारी देखील असू शकतो उदाहरणार्थ खरेदी विभागाचा प्रमुख मनुष्यबळ विभागाचा प्रमुख विक्री विभागाचा प्रमुख इत्यादी आता तिसरा घटक आपण पाहतोय मित्र हो या ठिकाणी पण दोन व्याख्या पाहिलेल्या होत्या पूर्णवेळ संचालकाचा मोबदला त्याची नेमणूक ही कार्यकारी संचालक आणि पूर्णवेळ संचालकांची एक सारखीच असल्यामुळे तो भाग परत आपण रिपीट करीत नाही आणि म्हणून आपण तिसऱ्या भागाकडे जातो आहे आणि तो, तो म्हणजेच व्यवस्थापक किंवा मॅनेजर अर्थ कंपनी व्यवस्थापक म्हणजे संचालक मंडळाच्या देखरेख नियंत्रण व मार्गदर्शनाखाली कंपनीमधील व्यवस्थापनाचे सर्व किंवा जवळजवळ सर्व अधिकार असणारी व्यक्ती होय व्याख्या डेफिनेशन भारतीय कंपनी कायदा दोन हजार तेरा कलम दोन उपक्रम त्रेपन्ननुसार व्यवस्थापक म्हणजे कराराने बांधली गेलेली किंवा न बांधली गेलेली संचालक असलेली किंवा नसलेली व्यवस्थापक म्हणून कंपनीत धारण करणारी व जिला संचालक मंडळाच्या नियंत्रण व मार्गदर्शनाप्रमाणे कंपनीची सर्व किंवा बहुतांशी व्यवस्था पाहावी लागते अशी व्यक्ती म्हणजे व्यवस्थापक म्हणजेच मॅनेजर होय व्यवस्थापकाच्या वरील व्याख्येवरून व्यवस्थापकाची पुढील वैशिष्ट्ये सांगता येतील एक व्यवस्थापक म्हणून फक्त आणि फक्त व्यक्तीचीच नेमणूक होऊ शकते दोन व्यवस्थापका संचालक मंडळाच्या देखरेख व नियंत्रणाखाली काम करावे लागते तीन कंपनीचा एखादा संचालक हा कंपनीतील व्यवस्थापक म्हणून धान स्थान धारण करू शकतो चार व्यवस्थापकाच्या नियुक्तीसाठी त्याच्याशी नोकरीबाबतचा लेखी करार केलेला असलाच पाहिजे असे बंधन नाही आणि पाच व्यवस्थापकाकडे कंपनीची सर्व व्यवस्थापनाची जबाबदारी नेमणूक कंपनीच्या अंतर्गत व्यवस्थापनाचे नियंत्रण करण्यासाठी व्यवस्थापकाची नेमणूक केलेली असते व्यवस्थापकाची नेमणूक करताना कंपनी कायद्यातील पुढील तरतुदींचे पालन करावे लागते एक एका व्यक्तीला जास्तीत जास्त दोन कंपन्यांचा व्यवस्थापक म्हणून कार्य करता येते दोन एका व्यक्तीला एका वेळीस जास्तीत जास्त पाच वर्ष मुदतीकरता व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करता येते तीन व्यवस्थापकाची पुनर्नेमणूक करावयाची असल्यास पहिल्या पाच वर्षाची मुदत संपण्यापूर्वीच दोन वर्ष अगोदर कंपनीने केंद्र सरकारची संमती घेतली पाहिजे चार ज्या कंपनीत कार्यकारी संचालकाची नेमणूक झालेली असते अशा कंपनीत व्यवस्थापकाची नियुक्ती केली जात नाही मोबदला कंपनी व्यवस्थापकाच्या मोबदल्याबाबत कंपनी कायद्यात पुढील तरतुदी दिलेल्या आहेत एक व्यवस्थापकास मासिक वेतन म्हणजे पगार किंवा कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्याचा काही भाग किंवा अंश अथवा या दोन्ही पद्धतीने मोबदला घेता येतो दोन व्यवस्थापकास देण्यात येणारा मोबदला हा कंपनीच्या वार्षिक निव्वळ नफ्याच्या पाच टक्केपेक्षा जास्त असू नये आणि तीन वरील मर्यादेपेक्षा जास्त मोबदला व्यवस्थापकास द्यावायचा असल्यास त्यासाठी कंपनीने केंद्र सरकारची संमती घेतली पाहिजे व्यवस्थापकास देण्यात येणाऱ्या मोबदल्यावर व त्याला कंपनीकडून मिळणाऱ्या सवलतीवर बंधने घातलेली असल्यामुळे मोबदला किंवा सवलत देताना कंपनीने त्यावरील कमाल मर्यादा लक्षात घेतली पाहिजे आणि पाच व्यवस्थापकाच्या पुनर्नेमणुकीमुळे जर त्याच्या मोबदल्यात वाढ होत असेल तर त्यासाठी कंपनीने केंद्र सरकारची संमती घेतली पाहिजे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की एकंदरीत कार्यकारी संचालक का असेल पूर्णवेळ संचालक असेल आणि व्यवस्थापक असेल यांच्या बहुतांशी जे स्थान किंवा भूमिका आहे हे एकसारख्याच आहेत मग त्यांच्या मोबदल्याबाबत असतील अधिकाराबाबत असतील कर्तव्याबाबत असतील त्यांच्या स्थानाबाबत असेल पात्रतेबाबत असेल अपात्रतेबाबत असेल बहुतांशी कायदेशीर तर तरतुदी म्हणा अथवा त्यांचे अधिकार कर्तव्य हे सारख्याच प्रमाणावर आपल्याला दिसून येतात विद्यार्थी मित्रांनो आपण तीन भाग या ठिकाणी पाहिलेले आहेत कार्यकारी संचालक म्हणजे मॅनेजिंग डायरेक्टर पूर्णवेळ संचालक ओल डायरेक्टर आणि व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर एकंदरीत थे संपूर्णतः थेरॉटिकली भाग हा पाहिल्यानंतर आपण पुढील व्हिडिओमध्ये याच तीन घटकांच्या संदर्भातली मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स पाहणार आहोत त्यासाठी हा थेरॉटिकल भाग तुम्ही चांगल्या पद्धतीने करून ठेवा विद्यार्थी मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा हा विद्यार्थी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना व्हिडिओ शेअर करा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी त्वरित चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरील बटन प्रेस करा म्हणजे येणारे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर प्राप्त होऊ शकेल विद्यार्थी मित्रांनो माझी वेबसाईट आहे इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे व्हॉट्सअप आहे या सर्वांच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत त्या तुम्ही फॉलो करू शकता आणि त्याचप्रमाणे माझा ईमेल आय डी या ठिकाणी दिलेला आहे त्यावर देखील तुम्ही कमेंट्स करू शकता तर आपण पुढील भागामध्ये पाहणार आहोत याच टॉपिकच्या अनुषंगाने मल्टिपल चॉईस क्वेश्चन धन्यवाद